आता एक ब्रेकिंग बातमी मनसेच्या झेंड्यामध्ये शिवमुद्रेचा समावेश असेल तर न्यायालयात जाण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी ऍडव्होकेट विनोद पाटील यांनी दिलाय शिवरायांची राजमुद्रा हा ऐतिहासिक ठेवा आहे त्यामुळे राजकारणासाठी त्याचा वापर होऊ नये असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान विनोद पाटील यांच्याशी बातचीत केले आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये शिवकालीन राजमुद्रेचा वापर होत असल्याची शक्यता असल्यानं मराठा समाजाची न्यायालयीन लढाई लढणारे आणि आर आर पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं पत्रा त्या पत्रामध्ये आगामी काळामध्ये मनसेनं राजमुद्रेचा वापर करू नये असं त्यांनी आवाहन केलेलं होतं पण आता असं कळतंय की राजमुद्रेचा वापर मनसेच्या वतीनं केला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं विनोद पाटील आता ही लढाई न्यायालयात घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेली आहेत नेमकं त्यांची भूमिका काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊयात आपल्यासोबत स्वतः विनोद पाटील आहेत मनसे कात टाकतोय मनसेचा नवीन झेंडा येतोय आणि अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली की शिवकालीन राजमुद्रेचा वापर केला जातोय काय कळालं तुमची काय भूमिका होती मागच्या काळामध्ये ज्यावेळेस चर्चा सुरू झाली की मनसे त्यांचा ध्वज बदलणार मनसेने ध्वज बदलावं त्यांनी त्यांचं राजकारण करावं आम्ही त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी शुभेच्छा देखील आम्ही त्यांना दिल्यात पण प्रश्न एवढा आहे की राजमुद्रेचं एक वैशिष्ट्य आहे राजमुद्रा कुठलीही राजमुद्रा असेल तर त्या त्या राज्याची अधिकृतरितेची झलर असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून हे राजमुद्रेचं निर्माण त्यावेळेस झालं होतं आमची फक्त एवढी भावना होती की याचा वापर जर कुठल्या राजकीय पक्षांनी केला आणि त्या राजकीय पक्षाची एखादी भूमिका जर दुसऱ्या गटाला दुसऱ्या राजपक्षाला आवडली नाही तर वादविवाद होता आणि आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये असा एकही झेंडा आपल्याला दिसणार नाही काही पक्षाचा की जोड जाळलं गेला नाही त्याच्यावर वाद झाला नाही मला एक सांगा जर अशा प्रकारे उद्या यदा कदाचित राजमुद्रेचा अवमान झाला ना राजमुद्रेचे काही दुर्दैवी घटना घडली तर शिवभक्त म्हणून तरुणांचे माथे भडकतील आणि एक वेगळा प्रकार होईल उद्याचा वाद टाळण्यासाठी आम्ही त्यांना राजमुद्रा वापरून अशी विनंती केली आणि जर यांनी अशा प्रकारे ध्वजवर टाकलं तर आम्हाला निवडणूक आयोग आहे राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे आणि शेवटी न्यायालय आहे त्या टप्प्याटप्प्यांवर आम्ही आणि मला पूर्ण विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन्वयी जे काही शिवभक्त आहे यांची प्रांजळ भावना आहे ही कुठल्या राजकारणासाठी नाही मी परत एकदा सांगतो आम्ही त्यांना विनंतीपत्र केलं त्या विनंतीपत्रामध्ये त्यांना पुढच्या राजकीय शुभेच्छा दिल्या परंतु अशा पद्धतीने त्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं मोहम्मद इरफानचं माधव सावरगावी साम टी औरंगाबाद